नमस्कार मित्रांनो, माझे नाव सोम रवींद्र केदार। मी इयत्ता 4 मध्ये शिकतो। माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर यादवडी। माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री रवींद्र केदार सर। आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते आपण शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। बहुजन हिताय बहुजन सुखाय हा रयतेचा सुखाचा राजमंत्र घेऊन 28 वर्षे राज्यकारभार करणारे थोर समाजसुधारक क्रांतिकारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना आणि त्यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कोल्हापूरमध्ये कागल या गावी झाला। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव अप्पासाहेब तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते। 2 एप्रिल 1894 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आपल्या हाती घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील समता आणि बंधुता प्रत्यक्षात उतरवणारे आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांच्या पायावर राज्य उभे करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकोत्तर राज्य होते। मागासलेल्या लोकांना जर इतरांच्या बरोबरीने राहायचे असेल तर राखीव जागांची तरतूद ही केलीच पाहिजे। हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात 6 जुलै 1902 रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची तरतूद केली। तेव्हा तरतूद करून न थांबता त्याची अंमलबजावणी होते का नाही याचाही आढावा ते घेऊ लागले। त्यांनी सन 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता प्राप्त करून दिली। देवदासी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात कायदे केले आणि देवदासी प्रथा बंद केली। जातीभेद प्रस्त थांबवावेत म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह कायदेशीर मान्यता दिली। अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने सवर्णांच्या आणि अस्पृश्यांच्या भरणाऱ्या वेगवेगळ्या शाळा त्यांनी सन 1919 मध्ये बंद करून सर्वांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केले। एवढेच नाही तर शाळेमध्ये गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना महिना 1 रुपया दंड लावण्याचा आदेश दिला। राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, शाहूपुरी व्यापार पेठ, लहान मुलांसाठी पायनाघर, प्राथमिक शाळा, सैनिक शाळा, डोंबारी मुलांची शाळा अशी असंख्य कामे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केली। अशा थोर समाजसुधारक राजाचे 6 मे 1922 रोजी वयाच्या 48 वर्षी निधन झाले। एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय भारत। बोला छत्रपती राजर्षी शाहू महाराज की जय। धन्यवाद।